उद्योगाच्या स्थानिकीकरणाचे घटक. मुलांनो, एखादा उद्योग एखाद्या विशिष्ट प्रदेशात सुरू होण्यासाठी अनेक घटक महत्त्वाचे असतात. ते घटक कोणते याची माहिती आपण घेऊ. आपण पाहिले की वेगवेगळ्या प्रकारच्या उद्योगांसाठी वेगवेगळ्या प्रकारचा कच्चा माल आवश्यक असतो. तसेच इतरही वेगवेगळे घटकही उद्योगांच्या स्थानिकीकरणावर परिणाम करीत असतात. मुलांनो, या चित्रात उद्योगाच्या स्थानिकीकरणासाठी आवश्यक असलेल्या घटकांची नावे दिली आहेत. त्यावरून तुम्ही पुढे दिलेल्या उद्योगांपैकी कोणता उद्योग कोणत्या प्रदेशात सुरू किंवा स्थापन केला जाऊ शकतो ते सांगा. लोह पोलाद. ज्या ठिकाणी खनिजे आहेत अशा प्रदेशात लोह पोलाद व्यवसाय सुरू करू शकतो. बरोबर. वस्त्र निर्मिती. सर, ज्या ठिकाणी मजूर पुरवठा चांगला असेल अशा प्रदेशात वस्त्र निर्मिती उद्योग सुरू करू शकतो. छान. साखर निर्मिती. ज्या प्रदेशात ऊस उत्पादित केला जातो अशा ठिकाणी साखर निर्मिती उद्योग सुरू करू शकतो. बरोबर. मुलांनो, तुम्ही दिलेली उत्तरे बरोबर आहेत. आता आपण पुढील काही प्रश्नांची उत्तरे मिळवू. या तीन उद्योगांसाठी आवश्यक असलेल्या घटकांची नावे सांगा. लोह पोलाद, लोहखनिज, मॅंगनीज, कोळसा, वीज इत्यादी. वस्त्रनिर्मिती, कापूस, वाहतुकीच्या सुविधा, पाणी, वीज इत्यादी. साखर निर्मिती, ऊस, पाणी, वीज इत्यादी. बरोबर. तुम्ही विशिष्ट प्रदेशात विशिष्ट उद्योग स्थापन करण्यास सुचविले त्यामागील तुमचा हेतू किंवा भूमिका काय आहे ते सांगा पाहू. लोहखनिज उद्योग. लोहखनिज उद्योगातील कच्चा माल हा वजनाने जड असतो, त्यामुळे त्याची वाहतूक करून तो दूर नेणे खूप खर्चाचे असते. म्हणून लोहखनिज उद्योगाचे स्थान जेथे खनिजे सापडतात अशाच प्रदेशात निवडले जाते. वस्त्रनिर्मिती. वस्त्रनिर्मिती करण्यासाठी कापूस हा कच्चा माल आवश्यक असतो. कापूस हा वजनाने हलका असतो, त्यामुळे त्याची वाहतूक सहजपणे करता येते. म्हणून वस्त्रनिर्मिती उद्योगाचे स्थान मजूर पुरवठा असणाऱ्या महामार्गाजवळील ठिकाणी निश्चित केले जाते. साखर निर्मिती. साखर निर्मिती उद्योगातील ऊस हा कच्चा माल नाशवंत असतो, म्हणजे ऊस तोडून झाल्यानंतर तो लगेच कारखान्यात पोहोचणे गरजेचे असते, नाहीतर त्याच्या वजनात घट होते. त्यामुळे कारखाना दूरवर असेल तर ऊसाची वाहतूक करणे फायदेशीर ठरत नाही. म्हणून साखर निर्मिती उद्योगाचे स्थान ऊसाच्या क्षेत्राजवळ निवडले जाते. बरोबर. अशाच पद्धतीने आणखी कोणत्या उद्योगांसाठी तुम्ही स्थान निश्चित करू शकाल? अशाच पद्धतीने फळ प्रक्रिया उद्योग, रेशीम उद्योग, लाकडी वस्तूंच्या निर्मितीचा उद्योग, दुग्ध प्रक्रिया उद्योग इत्यादी उद्योगांसाठी आम्ही स्थान निश्चिती करू शकतो. बरोबर. भौगोलिक स्पष्टीकरण. मुलांनो, या प्रश्नोत्तरांवरून तुमच्या लक्षात आलं असेल की एखाद्या प्रदेशात होणारा उद्योगांचा विकास हा अनेक घटकांवर अवलंबून असतो. त्यावर अनेक घटक परिणाम करीत असतात. उदाहरणार्थ, कच्चा माल, मनुष्यबळ, पाणीपुरवठा, वाहतूक सुविधा, भांडवल, बाजारपेठा इत्यादी घटक उपलब्ध असतील तर अशा प्रदेशांत उद्योगांची वाढ होते. परंतु मुलांनो, सर्वच ठिकाणी वरील सर्व घटक उपलब्ध असतीलच असे नाही. हे घटक असमान प्रमाणात वितरित असल्याने देशातील किंवा राज्यातील विकासही असमान होतो. तो सारख्या प्रमाणात होत नाही. काही प्रदेश उद्योगांसाठी अनुकूल ठरतात. उदाहरणार्थ, सपाट मैदानी प्रदेश, नदी खोऱ्यातील प्रदेश, हे प्रदेश शेती व्यवसायासाठी अनुकूल असतात. त्यामुळे अशा प्रदेशांत शेतीवर आधारित उद्योगांची वाढ होते. तर काही प्रदेशात विशिष्ट उद्योगच चालतात. उदाहरणार्थ, लोह पोलादाच्या खाणी ज्या ठिकाणी असतात त्या ठिकाणी लोह पोलाद उद्योगच चालतो. तर काश्मीरसारख्या थंड हवेच्या ठिकाणी लोकरीपासून वस्त्र बनविण्याचे उद्योग चालतात. परंतु मुलांनो, असेही काही प्रदेश असतात ज्या ठिकाणी कोणत्याच प्रकारचे उद्योग केले जाऊ शकत नाहीत. उदाहरणार्थ, घनदाट वने, पर्वतमय प्रदेश, वाळवंट असे प्रदेश उद्योगांसाठी प्रतिकूल ठरतात.